मी रश्मी, एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारनं अनेक उपक्रम राबवले आहेत. महिलांना सर्व ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं म्हणत सरकारच्या भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष ऍडव्होकेट माधवी नाईक यांनी अनेक कायद्यांची माहिती करून दिली आहे. पाहुयात एमकेएन सोबत माधवी नाईक यांनी खास बातचीत केली आहे. तर आत्ताच आपल्या भाजप सरकारने एक निर्णय दिला महिलांच्या बाबतीत. उदाहरणार्थ असंच बघायला आलं मुस्लिम महिलांच्या बाबतीत की तिहेरी तलाक महिलांना हे मंजूर केलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता? सरकारचं अभिनंदन करेन, कोर्टाचं अभिनंदन करेन. न्याय प्रक्रियेवरती विश्वास दृढ झाल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतं. मला नेहमी असं वाटायचं, मी एक वकील देखील आहे, माझ्याकडे जेव्हा बायका येतात त्यांच्या तक्रारी घेऊन कुटुंबाच्या संदर्भातल्या, तेव्हा ती बाई हिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिश्चन आहे की पारशी आहे याच्याने काहीच फरक पडत नाही. तिला जेव्हा तिचा नवरा डिसओन करतो, तिला जेव्हा घरातनं हाकलून देतो, बाहेर काढतो, मुलांच्या बरोबर जेव्हा ती बाहेर पडते घरातून, तेव्हा ती बाई हिंदू की मुसलमान या व्यतिरिक्त तिला सहन करणाऱ्या ज्या तिला सहन कराव्या लागणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा समाजामध्ये उभं राहण्याकरताच्या तिच्या ज्या समस्या आहेत ह्या सारख्याच असतात. बाई म्हणून ती एकच जात आहे तिला. त्यामुळे या समाजातल्या महिलांना जसं हिंदू समाजातल्या महिलांना एक रिलीफ मिळत होता तसा त्यांना मिळत नव्हता, ह्याचं आम्हाला अत्यंत वैषम्य होतं. एक वकील म्हणून आमचे हात तुकडे पडत होते, परंतु आता कोर्टाने हा निर्णय दिल्यामुळे त्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. या निर्णयामुळे महिलांना सहजगत्या घटस्फोट देऊन जबाबदारी टाळण्याची जी पुरुषी प्रवृत्ती होती त्याला कुठेतरी आळा बसलेला आहे, त्याची एक दहशत निर्माण झालेली आहे. नुकतीच मी दिल्लीला गेले होते तेव्हा इशरत बानो जिच्यामुळे जिने पहिल्यांदा केस केली होती आपल्या नवऱ्यावरती तिची माझी भेट झाली. मला खूप छान वाटलं, म्हणजे मी भाग्यवान की मला तिच्याशी थोडा वेळ संभाषण करता आलं. तिचा कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास आणि तिच्यातली ती सगळी सकारात्मकता बघितल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता या निर्णयानंतर अल्पसंख्याक समाजातल्या महिला, मुसलमान समाजातल्या महिला देखील आमच्या बरोबरीने समाजामध्ये सक्षमपणे उभ्या राहू शकतील असं चित्र या ट्रिपल तलाकच्या निर्णयानंतर निर्माण झालेलं आहे. नक्कीच. थोडा प्रवास आपण बघायला गेलं तर तुम्ही महिलांसाठी कार्यरत करता आहात, पण तुमच्या प्रवासामध्ये तुमची सुरुवात कशी होती महिलांविषयी, महिलांना सपोर्ट करण्याविषयी तुम्ही कशा प्रकारे प्राधान्य दिलं आणि तुमच्या पाठीला कोण होतं? एकतर मला असं वाटतं की मी वकील होते त्यामुळे त्या माध्यमातून मी खूप महिलांना मदत करू शकले. अडीअडचणीत असणाऱ्या, काय करावं हे न सुचणाऱ्या, त्यांना काही मार्ग मला दाखवता आला. 1997 साली हा विभाग जो आहे, हा प्रभाग जो आहे, हा महिलांसाठी आरक्षित झाला महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आणि त्या माध्यमातून मी निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षातून मला संधी मिळाली आणि मी 10 वर्ष या भागामध्ये नगरसेविका म्हणून काम करू शकले. मी वकील होते आणि मी नगरसेविका होते, त्यामुळे माझ्यावरचा जो विश्वास होता महिलांचा तो वाढला. मी त्यांना वेगवेगळ्या स्तरावरती मदत करू शकले. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट की शौचालयाची त्यांना एखादी सुविधा करून द्यायची असेल तर त्याकरता मला माझं नगरसेवक पद मदतीला आलं. त्यांचा एखादा कौटुंबिक विषय असेल तर त्याच्यासाठी मला कायद्याची मदत करता आली. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून मला महिलांच्यासाठी खूप काही काम करण्याची संधी मिळाली. अर्थ फाउंडेशन नावाची माझी जी संस्था आहे आमची, त्या माध्यमातून आम्ही महिलांचं काउन्सिलिंग करत असतो, त्यांना कायदेशीर मदत करत असतो. पोलीस स्टेशनला येणाऱ्या अशा पद्धतीच्या ज्या पीडित महिला आहेत त्यांना मदत करण्याचं आमचं काम आहे. त्यामुळे या सगळ्या माझ्या ज्या सोबत काम करणाऱ्या मैत्रिणी आहेत, कोणी शिक्षिका आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी त्याच्यामध्ये काउन्सिलर आहे, या सगळ्या महिलांच्या मदतीने आम्ही अशा महिलांचे प्रश्न जे आहेत ते सोडवत असतो. आणि कुठल्याही महिलेला बाहेर काम करण्याकरता मला असं वाटतं की तिच्या घरच्यांचा पाठिंबा आणि सहकार्य हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नक्की. त्याच्यामुळे मला माझ्या घरच्यांचं सहकार्य कायमच मिळत आहे. माझा मुलगा जो मी राजकारणामध्ये आले तेव्हा फक्त 6 वर्षांचा होता,
त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं सहकार्य मला सगळ्यात अधिक मिळालं. तो कधीच त्याने तक्रार केली नाही की माझ्या वाट्याला आई कमी येते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या करिअरमध्ये त्याचं योगदान सगळ्यात अधिक आहे. माझे यजमान संजय नाईक, ज्यांना असं वाटलं की मी या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकेन म्हणून त्यांनी या संधीचा मी लाभ घ्यावा असा मला आग्रह केला, आणि माझे सासू सासरे की ज्यांनी तू उडी मार तुझं मागचं सगळं आम्ही पाहू असा एक आधार आणि आत्मविश्वास मला दिला. त्यामुळे माझी भावंडं ह्या सगळ्यांचेच, आणि मित्र मैत्रिणी एक्सटेंडेड फॅमिली की ज्यांनी वेळोवेळी मला माझं मॉरल बूस्ट केलं आणि मी ह्या ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये राहून मी चांगलं काम करते असं मला कायम ते एक प्रोत्साहन देत राहिले, आणि त्याच्यामुळे मी हे सगळं काम आत्तापर्यंत 20 वर्ष राजकारणामध्ये काम करू शकले. तुमच्या बाबतीमध्ये असा एक कोणता प्रसंग आहे की जी केस अगदी तुमच्या कायम लक्षात राहिली आहे, आणि जेणेकरून असा कोणती एक अशी क्वेरी असेल की तुम्ही नाही बाबा की ती महिला ही खरंच माझ्या त्या केस संदर्भात माझ्या जवळ जास्त आहे? माझ्याकडे ना इथे राबोडीमध्येच आमच्याकडे जो मुसलमान एरिया आहे त्या मुसलमान एरियामध्ये 2 मुली आल्या होत्या लग्न होऊन, त्या उत्तर प्रदेशातल्या होत्या, आणि त्याच्यातली त्या 2 बहिणी जावा जावा झाल्या इथे. त्यांच्यातला बहिणींची त्या 2 बहिणी अशा खाली आणि वरच्या मजल्यावरती राहत होत्या. त्यांचा जो त्या दोघींचेही नवरे होते ते इथे गाडी चालवण्याचा ड्रायव्हरिंगचा वगैरे व्यवसाय करत होते. त्यांची अशी इच्छा होती की यांच्या त्याच्या सासऱ्यांनी म्हणजे ह्या मुलींच्या वडिलांनी गाडीसाठी त्याला मदत करावी, पण ह्या मुलींकडनं काही ती होत नव्हती. ह्याच्यातली जी धाकटी मुलगी होती ती हार्डली 18 वर्षांची वगैरे असेल, आणि जी दुसरी तिची जाऊ म्हणून होती इथे लग्न होऊन आलेली ती तिच्यापेक्षा 1-2.5 वर्षांनी मोठी होती. एकदा त्यांचं खूप मोठं भांडण झालं आणि त्या मुलीला म्हणजे जी मोठी मुलगी होती त्याच्यातली तिला त्यांनी जाळलं, आणि हे त्या छोट्या मुलीने पाहिलं, आणि नंतर ती तिथले काही सामाजिक कार्यकर्ते तिला माझ्याकडे घेऊन आले, आणि त्यावेळेचा तो जो अनुभव होता तो अत्यंत एकतर हृदयद्रावक असा तो प्रसंग होता. त्या मुलीचे आईवडील माझ्याकडे आले होते, त्यांना मी मदत करू शकले, त्यांना पोलीस स्टेशनला मी नेलं, बाकी सगळ्या गोष्टींची त्यांना मदत केली, कोर्टात केस उभी राहीपर्यंत मी त्यांना मदत करू शकले, कारण अत्यंत गरीब कुटुंब होतं ते, अल्पसंख्याक समाजातलं होतं, पण तरीही ती जी मुलगी होती त्याच्यातली जी धाकटी लहान होती ती 18-19 वर्षांचीच होती, पण त्यावेळेला तिने जे धैर्य दाखवलं किंवा तिच्यामध्ये तो जो एक आत्मविश्वास होता की नाही मी काहीही करून या लोकांना मी ह्याची शिक्षा देऊ शकेन, तर माझ्या दृष्टीने आत्मविश्वासाचं प्रतीक म्हणून मी त्या मुलीकडे पाहते की तिच्या इतक्या लहान वयामध्ये तिने हे सगळं बघितलं, तिने ते पचवलं, पण त्याच्या शॉकमध्ये न जाता ती त्याच्यातनं उभी राहिली आणि त्यांना शिक्षा करण्याकरता ती पुढे आली. त्यामुळे तिच्याशी माझी एक खूप भावनिक अटॅचमेंट निर्माण झाली, आणि जेव्हा जेव्हा कधीतरी असे प्रसंग येतात की जेव्हा आपण थोडेसे डाऊन होतो, आपल्याला असं वाटतं की कुठलीच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही किंवा आपल्याला कशातच यश मिळत नाही, असं जेव्हा वाटतं तेव्हा मी त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणते आणि त्याच्यातून मला एक ऊर्जा मिळते. डेफिनेटली सध्या आता असं तुम्ही पाहायला गेला की ती 18-19 वर्षाची जी मुलगी ती एवढा तिला न्याय तिच्या बहिणीला न्याय देऊ शकली आहे, परंतु आता ती स्वतः कोणत्या स्टेजवर आहे काय तुम आहे? ती तिच्या आईवडिलांबरोबर परत गेली. हो, तिने त्या नवऱ्याला सोडलं आणि तिचे आईवडील तिला पुन्हा घेऊन गेले परत. अच्छा, म्हणजे असं पाहायला गेलं तर आता जे काही महिलांचं मुस्लिम महिलांचं आत्ता जो काही तिहेरी तलाक या संदर्भातच निगडीत आता त्याच मुलीने राबोडीमध्ये एक नवीन हे उपक्रम असं पाहायला गेलं तर तिने स्वतःला सिद्ध केलं की नाही बाबा मी सुद्धा हे देऊ शकते, माझ्या बहिणीला न्याय देऊ शकते आणि मी तिथूनही निघू शकते. तर मी असं म्हणायला गेले आत्ता जे काही आपल्या समाजामध्ये दिसत आहे की महिलांना अजूनही काही प्रमाणात म्हणजे असं नोकरीच्या बाबतीत किंवा काय कुठेतरी गफलत केली जाते की नाही बाबा इथे ही महिला आहे किंवा तिला पुढे नको किंवा ह्या नियमावलीमध्येच तिला नियम काढले आहेत, परंतु काही ठिकाणी तेच नियम अगदी अंमलात पण आणले जात नाही. पण त्याबद्दल तुम्ही काय संदेश द्याल की त्या लोकांनी काय केलं पाहिजे?
नाही, मला असं वाटतं की नोकरीच्या ठिकाणी जर का काही होत असेल तर विशाखा गाईडलाईनप्रमाणे ती जी लैंगिक शोषण, नोकरीच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण हा जो एक कायदा आणि अधिनियम आलेला आहे त्याचा उपयोग महिलांना करून घेता येतो. त्यामुळे आमच्याकडे आम्ही त्याचे वर्कशॉप्स घेतो की ज्याच्यामध्ये हा कायदा नेमका काय आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कसं संरक्षण मिळतं याच्याबद्दल आम्ही जनजागृती करतो. कार्यालयांमध्ये जाऊन आम्ही त्याची माहिती देतो आणि आत्ता तर महिला आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्याचे ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत याची माहिती देणारे, म्हणजे महिलांनी घर बसल्या देखील त्यांना ह्या सगळ्याची माहिती मिळू शकते. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जर का सगळ्या गोष्टींची, कायद्यांची जेव्हा माहिती असते ना, किंवा आपल्यासाठी काय नेमकी कवच कुंडलं आहेत याची जेव्हा माहिती होते ना आपल्याला, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण अरेला कार्य करू शकतो. त्यामुळे मी महिलांना एकच आवाहन करेन की तुमच्यासाठी खूप काही सरकारने आणि न्यायालयाने करून ठेवलेलं आहे, फक्त तुम्ही एक पाऊल आत्मविश्वासाने आणि निडरपणे पुढे येण्याची आवश्यकता आहे. ते जर का तुम्ही आलत तर तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. 1-2% असे जरी अनुभव असले तरी आपण हे विचारात घेतलं पाहिजे की 90-95% महिला यशस्वीपणे आपापल्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. हो, आता 90-95% महिला यशस्वीपणे आपल्या क्षेत्रात काम करत आहेत, तर मी असं म्हणेल की आत्ता जर तुमचा महिलांसाठीचा काय उपक्रम आहे की जेणेकरून त्या याच्यामध्ये महिलांना अजून काही नवीन सोयीसुविधा उपलब्ध होतील. नाही, मला असं वाटतं की सरकारने आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे की खूप योजना आणि खूप त्यांच्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी 5 वर्षांपूर्वी 15 ऑगस्टला जे पहिलं भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मी या देशातल्या महिलांना सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर त्यांनी अत्यंत साधी गोष्ट, महिलांसाठी शौचालयांची उपलब्धी. मला असं वाटतं की ही जशी आरोग्याशी निगडीत आहे तशी ती महिलांच्या सन्मानाशी देखील निगडीत आहे. ती इतकी बेसिक गोष्ट त्यांनी केली, म्हणजे मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटेल की आपल्याकडे आपण शौचालय म्हणतो, उत्तर प्रदेशामध्ये त्याला इज्जत घर म्हणतात. ह्या एका शब्दावरून तुम्हाला कळेल की ह्या गोष्टीचं महत्त्व किती आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून सरकार खूप काही करतं आहे. आमच्या पुढचं चॅलेंज आता असं आहे की राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून ह्या योजनांचा प्रसार आणि त्याचा लाभ खालच्यातल्या खालच्या व्यक्तीपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोचवला पाहिजे. हे आमचं आत्ताचं आमच्यासमोरचं आव्हान आहे असं मला वाटतं आणि आम्ही त्याच्यासाठी अगदी कटिबद्ध आहोत. आत्ताच आम्ही एक ड्राईव्ह केला की ज्याच्यामध्ये आम्ही लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी त्यांना सगळ्यांना एक कृतज्ञता व्यक्त करायची होती, तर आम्ही 1 राखी कृतज्ञतेची असं म्हणून आम्ही 21 लाख राख्यांचं टार्गेट ठेवलं होतं आणि जवळजवळ 25 लाखांच्या आसपास राख्या आम्ही आणि संदेश मुख्यमंत्र्यांसाठी गोळा करू शकलो. तो समाजामध्ये सरकार जे काही काम करतं आहे, सरकारचा जो काही लाभ मिळतो आहे वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून, त्याच्याबद्दल महिला कृतज्ञ आहेत. त्याच्यामुळे आता 25 लाखांपर्यंत आम्ही गेलो आहे. त्याच्या पुढे जाऊन 25 लाख महिलांपर्यंत जाणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अजून मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो आहे की महिलांना ज्या काही पीडित महिला असतात तर त्यांच्याविषयी त्यांच्यावर जो काही बलात्कार हा होतो परंतु त्याच्या आरोपीला फक्त शिक्षा दिली जाते, परंतु ही शिक्षा फक्त काही विशिष्ट वर्ष किंवा अशी असेल किंवा जन्मठेप, पण कुठेतरी असं वाटतं की ना एक पीडित महिलेची एक हे असते की आकांताने ती ओरडत असते की नाही बाबा ही ह्याला फाशीच दिली पाहिजे. अजूनही सरकारने तो काही नियम काढला तर तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा त्यांनी काढला पाहिजे का, की पीडित महिलेला सुद्धा ज्याने कोणी हे केलं आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, एकतर मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी जे निर्भयाचं प्रकरण झालं, त्या निर्भयाच्या प्रकरणानंतर एकूणच समाजामध्ये जो आक्रोश झाला
त्याच्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा, अनेक ठिकाणी त्या संदर्भातल्या काही सूचना आल्या आणि त्याच्यानंतर जी वर्मा कमिटी स्थापन झाली त्याने या संदर्भामध्ये अनेक सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि त्या सुधारणांचा उपयोग कायद्याच्या बदलांमध्ये करून घेतला गेलेला आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यामधले जे 2-3 बदल आहेत की शिक्षेचं प्रमाण जे आहे ते वाढवलेलं आहे. कोणी जर का अनैसर्गिकपणे जर का त्या महिलेला त्रास दिलेला असेल तर त्याच्यासाठी शिक्षेची हे वाढवलेली आहे, फाशीपर्यंत ती शिक्षा जाऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कित्येकदा कायद्यामध्ये पळवाट शोधली जायची की जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे. तर अल्पवयीन जर का एखादा आरोपी असेल तर त्याला देखील आता शिक्षेला पात्र ठरवलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर आलेल्या 1-2 केसेसमध्ये अशा पद्धतीच्या शिक्षेचा प्रभाव आपल्याला जाणवतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकारचं काम नाही, कायद्यामध्ये बदल हे ज्युडिशरीच्या माध्यमातून होत असतात, कायदेतज्ज्ञ त्याच्याबद्दल बोलत असतात. पण डेफिनेटली ट्रिपल तलाकच्या बाबतीत असेल किंवा या कायद्यातील सुधारणांच्या बाबतीमध्ये सरकारने खूप सकारात्मकतेने हे सगळं घेतलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे की आपल्या महिलांची आणि सुशिक्षित बाहेर पडणाऱ्या महिलांची आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टींची माहिती देणं. कारण की एकदा आपल्याला असं लक्षात येतं की अज्ञान जे आहे ते आपल्याला कधीकधी एखाद्या गोष्टीला बळी पडायला भाग पाडतं. त्यामुळे हे अज्ञान दूर होईल ही जबाबदारी आपणही घेतली पाहिजे. कायदा त्यांच्या दृष्टीने काम करत आहे, पोलीस त्यांच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत, सरकार ह्या सगळ्याची काळजी घेत आहे. फक्त आपण थोडंसं याबद्दलची अधिक चर्चा केली पाहिजे, अधिकाधिक लोकांना याबद्दलची, अधिकाधिक महिलांना याबद्दलची जशी माहिती मिळू शकेल तसंच अधिकाधिक पुरुषांना याबद्दलची दहशत निर्माण होईल असं त्यांच्यामध्ये देखील जागरूकीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि याकरता मी असं आवाहन करेन की आम्ही महिला जसं महिलांना पाठिंबा देण्याकरता पुढे येतो, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला की महिला आपली जात धर्म हे सगळं विसरून ती रस्त्यावर उतरते आणि त्या न पाहिलेल्या महिलेला देखील ती तिचा एक पाठिंबा जाहीर करते. परंतु आजपर्यंत मी दुर्दैवाने असा एकही मोर्चा बघितलेला नाही आहे की जिथे पुरुष असं म्हणतायत की कोण आहे तो नराधम द्या त्याला आमच्या ताब्यात आणि आम्ही बघतो की पुढे समाजात असं काही होणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे चॅलेंज आता महिलांचं नाहीच राहिलेलं, हे चॅलेंज आता पुरुषांचं राहिलेलं आहे की त्यांची जी मलिन झालेली प्रतिमा आहे समाजातली ती उंचावण्याचं काम त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने केलं पाहिजे. पुरुषांना सुद्धा आता आपल्याला माधवीताईंनी एक संदेश दिला आहे की पुरुषांनी स्वतःची वैचारिक पातळी बदलावी. या संदर्भातच मी आपल्याला सांगू इच्छिते की महिलांच्या बाबतीत जे काही सरकारने आणि माधवीताईंनी जे काही स्वतःची मतं मांडली आहेत ती नक्कीच मतांचा विचार आत्ता इथून पुढे सरकार करतं आहे आणि सरकार महिलांच्या बाबतीत खूप सक्षम होत चाललं आहे. कॅमेरामन अजय बोराडेसह चेतना कारेकर, MK News. तुर्तास या विशेष बातचीतमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.